न्यूज मध्ये आपलं कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पंचगंगेची पातळी एकवीस फुटांवर नऊ बंधारे पाण्याखाली नऊ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली कोल्हापूर जिल्ह्यातील काळंगवाडी धरण वगळता बहुतांशी धरणात पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा झालाय जिल्ह्यातील रविवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे पंचगंगेची पातळी एकवीस फुटावर गेल्यानं नऊ बंधारे पाण्याखाली गेलेत यंदा जून महिना कोरला गेल्यानं जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता त्यामुळे पाऊस कधी सुरू होणार आणि धरणात पाणी साठणार कधी याची चिंता सगळ्यांनाच लागली होती गेल्या दहा बारा दिवसापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे त्यामुळे हळूहळू धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बहुतांशी धरणातील पाणी साठा पस्तीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे काळंवडी धरणात आतापर्यंत चौदा टक्के पाणी साठा आहे दरम्यान रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे राधानागिरी धरणातून प्रतिसेकंद सातशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं भोगावती नदीच्या पाण्याला काहीशी फूग आली आहे पंचगंगेची पातळी वाढत असून रविवारी दिनांक ती एकवीस फुटापर्यंत पोहोचली होती बंधारे पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्यात आली आहे रोपं लागणीला अपेक्षित असा पाऊस होत असल्यानं ज्या शेतकऱ्यांचा तरवा तयार आहे त्यांची रोपं लागणीसाठी धांदल उडाली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा